उत्तर प्रदेश मधील गैंगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर, झाशीजवळ असद आणि साथीदार गुलाम यांना कंठस्नान, उत्तर प्रदेश स्पेशल फोर्सेसची कारवाई। बंडा आधी शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट, तर आदित्य ठाकरे बालिश, सेना भाजप नेत्यांचे वाग्बाण। महाविकास आघाडीच्या नागपूरमधल्या वज्रमुठ सभेला पोलिसांकडून अटीशर्तींसह परवानगी, पण आयोजनावरून विश्वासात न घेतल्यामुळे नाना पटोले, नितीन राऊत यांच्या नाराजीच्या चर्चा। राहुल गांधींच्या विरोधात पुणे कोर्टामध्ये मानहानीचा दावा दाखल, ब्रिटनमधल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याचा नातू सात्यकी सावरकरांचा आरोप। हसन मुश्रीफ यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा कायम, 28 एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण, अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 2 आठवडे तहकूब। फेमा कायद्याअंतर्गत ईडीचा बीबीसी विरोधात गुन्हा, परदेशी चलन स्वीकारताना गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय। आणि प्रत्येक मोबाईल फोनमध्ये आपत्कालीन फीचर बंधनकारक, मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।